हेलो स्टूडेंट, वेलकम टू दिस वीडियो। टुडे वी आर गोइंग टू लर्न इक्वेशन्स इन वन वेरिएबल। आज आपण वर्ड प्रॉब्लम्स पाहणार आहोत। याआधी आपण सिंपली इक्वेशन कसं सॉल्व करायचं हे आपण पाहिलं होतं। या व्हिडिओमध्ये आज आपण शाब्दिक उदाहरणं पाहणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। कोणतंही शाब्दिक उदाहरण असेल, म्हणजे कोणतंही वर्ड प्रॉब्लेम दिलेलं असेल, तर ते सुरुवातीला आपल्याला अल्जेब्रिक एक्सप्रेशनमध्ये व्हेरिएबल यूज करून कन्वर्ट करावं लागतं। त्याशिवाय आपण ते सॉल्व करू शकत नाही। म्हणजे कोणतीही माहिती जी असेल ती तुम्हाला मॅथमॅटिकल स्टेटमेंटमध्ये व्हेरिएबल यूज करून कन्वर्ट करता येणं खूप महत्त्वाचं आहे। तर त्याची ही थोडीशी उजळणी आहे। ऑन पेज नंबर 77 फ्रॉम युअर टेक्स्टबुक द चार्ट इज गिवन देअर। सो लेट अस स्टडी दॅट। तुम्ही आता इथे तुम्हाला दिसत असेल की ही जी फिगर आहे, मिडलमध्ये लिहिलं आहे माय एज इज एक्स इयर, माझं वय एक्स वर्ष आहे। तर माय ग्रँडमदर्स एज इज 10 मोर दॅन 4 टाईम्स माय एज, माझ्या वयाच्या चौपटीपेक्षा 10 वर्षांनी जास्त माझ्या आजीचं वय आहे। मग माझं देअरफोर ग्रँडमदर्स एज इज डॅश, मग आजीचं वय किती? माझं वय एक्स, त्याची चौपट 4x, त्याहूनही 10 वर्ष जास्त, त्यामुळे 4x+10, तर आजीचं वय असणार 4x+10। इथे दिलं आहे माय सिस्टर्स एज इज 4 less than माय एज, माझ्या ताईचे वजन, सॉरी माझ्या ताईचे वय हे किती आहे? 4 less than माय एज, माझ्या वयापेक्षा 4 कमी आहे। तर इथे काय येणार, माझं वय एक्स आहे तर त्याने 4 कमी, म्हणजे x-4। तर बहिणीचे वय x-4 years। पुढे आहे माय मदर्स एज इज 3 times माय एज, आईचं वय माझ्यापेक्षा तिप्पट आहे, म्हणजेच माझं वय एक्स असेल तर आईचं वय तिप्पट, म्हणजे 3x or 3x। माय फादर्स एज इज 32 years मोर दॅन माय एज, बाबांचं वय माझ्यापेक्षा 32 जास्त आहे, देअरफोर फादर्स एज इज x+32। अँड लास्ट माय फ्रेंड्स एज इज 5 मोर दॅन हाफ ऑफ माय एज, माझ्या वयाच्या निम्म्याहून 5 जास्त माझ्या मित्राचे वय आहे। माझं वय एक्स आहे तर त्याच्या अर्धा x/2 आणि त्याहूनही 5 जास्त, म्हणजे x/2+5। हे झालं अल्जेब्रिक एक्सप्रेशन ज्याच्यामध्ये आपण व्हेरिएबल यूज केलेला आहे। तर असे जे स्टेटमेंट्स आहेत ते तुम्हाला ह्या मॅथमॅटिकल स्टेटमेंटमध्ये कन्वर्ट करता येणं खूप महत्त्वाचं आहे, कारण ही वर्ड प्रॉब्लेम सॉल्व करण्याची पहिली पायरी असते। आता इथे तुम्हाला एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, राईट करेक्ट नंबर्स इन द बॉक्सेस गिवन। तुम्हाला योग्य तो नंबर ह्या बॉक्सेसमध्ये लिहायचा आहे। आता इथे फिगर दिलेली आहे, आय एम अ रेक्टँगल, माय पेरिमीटर इज 40 cm। मी एक रेक्टँगल आहे आणि माझी पेरिमीटर 40 cm आहे। आणि कंडिशन दिल्यात, माझी ब्रेड्थ आहे ती एक्स आहे आणि माझी लेंथ, ही लेंथ इज 3 times द ब्रेड्थ, ब्रेडच्या 3 times, म्हणजे ब्रेडच्या तिप्पट आहे, म्हणजे ब्रेड एक्स असेल तर लेंथ किती असणार आहे तुमची? 3x। ओके, आता तुम्हाला हे तर कळालं की ब्रेड एक्स आहे तर लेंथ काय आहे? 3x। ओके, पेरिमीटरचं फॉर्म्युला सर्वांना माहितीच आहे। व्हॉट इज पेरिमीटर ऑफ द रेक्टँगल? 2 × length + breadth। दिस इज द फॉर्म्युला फॉर फाइंडिंग पेरिमीटर ऑफ द रेक्टँगल। आता ही जी पेरिमीटर आहे ही आहे 40 cm,
आता इथे आपल्याला इक्वेशन तयार करायचं आहे, त्यामुळे आपण जी दिलेली माहिती आहे त्यानुसार पेरिमीटर ऑफ द रेक्टँगल इज इक्वल टू 40 असं लिहिलं. 2 इंटू लेंथ प्लस ब्रेथ, लेंथ किती आहे 3x, तर इथे लिहायचं 3x प्लस ब्रेथ आहे x. एक्सचा कोइफिशियंट आहे इथे काहीच नाही, म्हणजे इथे 1 आहे. सो 1x इज इक्वल टू 40. नाऊ 2 इंटू 3x प्लस 1x 4x. आता 2 इंटू 4x, 2 4 जा 8, 8x इज इक्वल टू 40. आता x म्हणजे काय, डिवायडिंग बोथ साईड्स बाय 8, तर 40 ला आपण 8 ने डिवाइड केलं तर 8 5 जा 40, सो x इज इक्वल टू 5. एक्स काय आहे तर ब्रेथ आहे, देअरफोर ब्रेथ ऑफ रेक्टँगल इज 5 सेंटीमीटर अँड लेंथ ऑफ रेक्टँगल 3x, म्हणजे 3 5 जा 15. अशा पद्धतीने तुम्हाला इक्वेशन सॉल्व करायचं आहे. ही एक प्रकारची ॲक्टिव्हिटी आहे. आता आपण इथेच थांबूया, पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.